ओके स्टूडेंट, आज अपन डिस्कस करना है मैथमेटिक्स चैप्टर। ओके, जस प्रीवियसली अपन घीसुद्धा कि फर्स्ट लेसन वर वीडियो, सेकंड वर वीडियो, आता आज अपन स्टार्ट करना है चैप्टर नंबर 3, HCF एंड LCM, दैट इज द हाइएस्ट कॉमन फैक्टर एंड द लोएस्ट कॉमन फैक्टर। आता हे एक्चुअल मे का दिल्ली है येबल थोड़ाफार डिटेल में बगूया, पॉसिबल या वीडियो लेक्चर मे अपन मैक्सिमम पोर्शन कवर करना प्रयत्न करूँ। ठीक है, तो आता बघा तुम्ही हा जो शब्द है HCF आणि LCM म्हणजेच की हाईएस्ट कॉमन फैक्टर, आता पूर्ण लिहित नहीं है कारण की आपल्याकडे लिमिटेड टाइम है, शॉर्ट ड्यूरेशन च्या वीडियो मध्ये भरपूर जास्त डेटा कवर झाला पाहिजे, म्हणून जे आपला थेरॉटिकल पोर्शन है, जे लिहिणारा पोर्शन है, मी लिहत नहीं है। तुम्ही एक तर माझ्या मी लिंक मध्ये तुम्हाला नोट्स लिहून देणार, टाकून देता ते बघून घेसाल, नाहीतर मग मी प्रोवाइड करून देणार। ओके, आणि सेकंड आहे लोएस्ट कॉमन मल्टीपल। ओके, आता बघा याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे आपल्याला। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या चॅप्टर मध्ये शिकायचं आहे किंवा ऍक्च्युअल मध्ये फॅक्टरायझेशन कसं करायचं, आपल्याला एका कोणत्या तरी नंबरचे फॅक्टर्स कोणते कोणते पडतात याबद्दल शिकूया आपण, त्या फॅक्टर्स मध्ये नंतर आपण प्राइम फॅक्टर्स काय कन्सेप्ट आहे ते बघूया, आणि वेरियस टाइप्स ऑफ नंबर, आता आपल्याला माहिती आहे नंबर म्हणजे नंबर 1, 2, 3, 4 तसं नाही, त्याच्यामध्ये सुद्धा वेरियस टाइप्स ऑफ नंबर आहे। फॉर एक्झाम्पल प्राईम नंबर आहे, कंपोजिट नंबर आहे, ट्विन प्राईम नंबर आहे, अशा भरपूर साऱ्या कन्सेप्ट आहेत, त्याच्याबद्दल थोडंफार डिस्कस करू। ठीक आहे, तर बघा आता स्टार्ट आपण करणार आहे प्राईम नंबरबद्दल, कशाबद्दल प्राईम नंबर, याच्यामध्ये तुम्हाला मी थोडंफार एक्सप्लेनेशन देतो आहे, त्याच्यानंतर आपण बघूया अदर कन्सेप्ट। ठीक आहे, तर व्हॉट इज द मिनिंग ऑफ द प्राईम नंबर, काय होते प्राइम नंबर। आता जर प्राइम नंबर म्हणजे काय, काहीतरी आयडिया असेल तुम्हाला प्राइम नंबर म्हणजे काय? जर मी जर तुम्हाला मराठीमध्ये सांगतोय म्हटलं की बा आता बघा तुम्ही रट्टू पोपट तर नाही आहे की आपण जर डेफिनेशन सरांनी लिहून दिली आपल्याला ते आपण रट्टा मारून देऊ, झालंय का? नाही, आपल्याला आपल्या मातृभाषेमध्ये त्याच्याबद्दलची मिनिंग माहीत असणे आवश्यक आहे। ओके, तर प्राईम नंबरला आपण कसं डिफाईन करू आपल्या भाषेमध्ये, की असा नंबर जो एकने डिवाईड होतो किंवा एकचा मल्टिपल आहे किंवा एकच्या पाड्यामध्ये येते। पाडा म्हणजे माहिती आहे ना, मराठी मीडियमचे स्टुडंट आपल्याला माहीतच असेल। ओके, तर असा नंबर जो एकच्या पाड्यामध्ये येणार आणि त्या नंबरच्या स्वतःच्या पाड्यामध्ये, किंवा असा नंबर जो एकने डिवाईड होणार किंवा त्या स्वतःच्याच नंबरने डिवाईड होणार। फॉर एक्झाम्पल जर मी तुम्हाला म्हटलं आहे, ओके समजा 7 हा नंबर जर बघितला तर आपल्याला माहित आहे हे फक्त 1च्या पाड्यामध्ये येणार म्हणजेच की डिवायडेड बाय 1, किंवा स्वतःच्याच पाड्यामध्ये म्हणजे द नंबर इट सेल म्हणजेच की 7च्याच पाड्यामध्ये 7 येणार त्याच्या आणि स्वतःच्याच पाड्यामध्ये, तर अशा नंबरला आपण काय म्हणतोय प्राईम नंबर। ओके, तर जर आपल्याला सपोज तुम्ही याची डेफिनेशन करायची आहे तर डेफिनेशन करता येईल कशी, बघा द नंबर विच हॅज अ कॉमन डिवायझर 1 ऑर नंबर इट सेल्फ इज कॉल्ड एज प्राईम नंबर। काय होणार आहे, द नंबर विच हॅज कॉमन डिवायझर 1 or number itself called as prime number। म्हणजे प्राईम नंबर कशाला म्हणता येईल, असे नंबर जे एकतर स्वतःच्या पाड्यामध्ये येणार किंवा एकने डिवाइड होणार किंवा डायरेक्टली त्या स्वतःच्या नंबरने, ओके त्यालाच काय म्हणतात आपल्याला प्राईम नंबर। आता हे कन्सेप्ट तुम्ही 5वी 6वीपर्यंतचे शिकलेले आहे म्हणून याच्यावर जास्त आपण भर नाही देऊ, या सगळ्यात महत्त्वाचं आहे आपलं जे फॅक्टरायझेशन आहे, तरी सुद्धा बेसिक इन्फॉर्मेशनमधून सांगत आहे। ओके, तर प्राईम नंबर म्हटलंय तर 1 to 100 पर्यंत किती, सपोज तुम्ही आपल्याला जर विचारलंय कोणी 1 to 100 पर्यंत किती प्राईम नंबर्स आहे, किती प्राईम नंबर्स आहे, तर किती आहे 25, किती आहे 25। आता कोणते आहे, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला लिहितो आहे किती आहे 2, 3, 7 त्याच्यानंतर 8, 9 त्याच्यानंतर 11, 13 या प्रकारचे। ओके, तर जे कोणतेही नंबर्स आहे जे एकतर 1 डिवाइड होणार किंवा स्वतःच्या नंबरने डिवाइड होणार अशा नंबर्सला आपण काय म्हणतोय
प्राइम नंबर्स काय म्हणतोय, प्राइम नंबर्स. ओके, इथपर्यंत काही कन्सेप्ट क्लिअर आहे तुमचे? ओके, त्याच्यानंतर याच्या त्याच्यानंतर सेकंड टाईप जे आहे आपला. ओके, आता बघा सेकंड टाईप कोणता आहे आपला. फर्स्ट झाला आहे प्राइम नंबर. ओके, त्याच्यानंतर बघा कोणता आहे सेकंड आपला, कंपोजिट नंबर. कोणता आहे कंपोजिट, कोणता आहे कंपोजिट नंबर, कोणता आहे कंपोजिट नंबर. आता कंपोजिट नंबर हे काय कन्सेप्ट आहे, काय भानगड आहे. कंपोजिट नंबर म्हणजे कोणाला सांगता येईल, माझ्याकडे टेक्स्टबुक मध्ये सुद्धा आहे, टेक्स्टबुकच्या सिलेबस अकॉर्डिंग तुम्हाला जे पॉइंट आहे मी ते तुम्हाला लिहून देत आहे. तर कोण सांगणार कंपोजिट नंबर म्हणजे, नाही माहिती. आता बघा एक पॉईंट लक्षात ठेवायचं, किंवा आपल्याला प्राइम नंबर किती आहे, 1 to 100 पर्यंत, 1 to 100 पर्यंत प्राइम नंबर आहे 25. आता कंपोजिट हा नंबर याला कशाला म्हणते, असा नंबर ज्याला एक पेक्षा जास्त, सॉरी 2 पेक्षा जास्त भाग जात आहे. नंबर विच इज ए मोर दॅन 2 फॅक्टर एक्सेप्ट प्राइम नंबर. द नंबर, द डिफिनेशन लिहून घेतोय पहिले, द नंबर विच हॅव मोर दॅन 2 फॅक्टर, द नंबर विच हॅव मोर दॅन द नंबर विच हॅज मोर दॅन 2 फॅक्टर एक्सेप्ट प्राइम नंबर. आता बघा हे झाली तुमची डेफिनेशन, पण डेफिनेशनने चालणार आहे आपल्याला, ॲक्च्युअलमध्ये मिनिंग माहीत असणं आवश्यक आहे. तर कशाला कंपोजिट नंबर म्हणतात, नंबर कंपोजिट नंबर काय आहे, द नंबर विच हॅज मोर दॅन 2 फॅक्टर, म्हणजे असे नंबर ज्याचे फॅक्टर किती आहे, 1, 2 पेक्षा जास्त, 2 पण नाही 1 पण नाही, असे नंबर ज्याचे फॅक्टर किती आहे 2 पेक्षा जास्त. आता फॅक्टर काय आहे ते तुम्हाला याच्या नेक्स्ट स्टेपला सांगतोय, पण लक्षात ठेवा कंपोजिट नंबर म्हणजे असे नंबर ज्याचे फॅक्टर किती आहे 2 पेक्षा जास्त. आणि एक्सेप्ट प्राइम नंबर म्हणजे प्राइम नंबरला सोडून, म्हणजे असे नंबर जे प्राइम नंबर नाही आहे आणि ज्याचे फॅक्टर 2 पेक्षा जास्त पडतात, अशा नंबर्सला आपण काय म्हणतोय कंपोजिट नंबर. काय म्हणतोय कंपोजिट नंबर. इथपर्यंत समजलाय? आता कंपोजिट नंबर 1 to 100 पर्यंत किती आहे विचार नको नाही. 1 to 100 पर्यंत कंपोजिट नंबर किती आहे, तर दॅट इज दी 74. किती आहे 74, किती आहे 74. आणि तुम्हाला लास्ट वन माहिती आहे नॅचरल नंबर. काय आहे तिसरं, काय आहे आपला नॅचरल नंबर, काय आहे नॅचरल नंबर. नॅचरल नंबर एकच आहे आपला, त्याला म्हणतात 1. म्हणजे 1 to 100 पर्यंत जर कोणी विचारलं आपल्याला नॅचरल नंबर किती आहे, तर 1 आहे. आता बघा 1 to 100 पर्यंत आपण प्राइम नंबर बघत आहे, कंपोजिट नंबर बघत आहे, नॅचरल नंबर बघत आहे, म्हणजेच की प्राइम नंबर प्लस कंपोजिट नंबर प्लस नॅचरल नंबर मिळून कम्प्लीट 100 व्हायला पाहिजे. इकडे लक्ष द्या, आपले प्राइम नंबर्स आहे 25, कंपोजिट नंबर्स आहे 74, म्हणजे आणि लास्टला आहे आपलं नॅचरल नंबर, दॅट इज दी 1. झाले की नाही टोटल 100, किती झाले आपले टोटल 100, लक्षात आलं आहे. हे बेसिक इन्फॉर्मेशन आहे, याच्यावर जास्त आपण भर नाही दिलं तरी चालेल, पण तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. ओके, आणि तुम्हाला जे काही आहे प्राइम नंबर्स 1 to 100 पर्यंत, ॲज यू नो दॅट दी नंबर विचार काय आहे, प्राइम नंबर सांगा लवकर, द नंबर सांगा ना, द नंबर विच इज विच हॅव ओनली 1 common divisor, दॅट इज द ओनली 1 अँड नंबर इट सेल्फ, म्हणजे असे नंबर ज्याचा डिवायझर फक्त 1 असायला पाहिजे, किंवा तो फक्त त्याचाच नंबर असायला पाहिजे, म्हणजे अशाच नंबरला आपण काय म्हणू प्राइम नंबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल झालं आहे तुमचं 2, 3, 2, 3, त्याच्यानंतर 5, 7 ETC अप टू दी 100. ओके, तर हे तुम्हाला लिस्ट मी थोड्या वेळाने लिहून देतोय, कारण की जर लिहित बसलाय तर 1 to 125 नंबर लिहिपर्यंत आपला भरपूर जास्त टाइम झाला आणि व्हिडिओ तेवढा जास्त एक्सटेंड होणार, आपल्याला शॉर्ट व्हिडिओ बनवायचा आहे. ओके, इथपर्यंत समजलं आहे तुम्हाला कशाला म्हणतात प्राइम नंबर, कंपोजिट नंबर आणि नॅचरल नंबर. ओके, आता बघा नेक्स्ट आपली प्रोसेस आहे, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे को प्राइम नंबर्स. काय बघायचं आहे को प्राइम नंबर्स. आता बघा नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे को प्राइम नंबर्स. को प्राइम नंबर्स काय बघायचं आपल्याला, को प्राइम नंबर्स. आता याची डेफिनेशन बघा, द नंबर विच डू नॉट हॅव एनी कॉमन डिवायझर, द नंबर
विच डू नॉट हैव एनी कॉमन डिवाइजर, एनी कॉमन डिवाइजर डिवाइजर रैदर देन वन, एनी डिवाइजर रैदर देन वन, रैदर देन वन कॉल्ड एज को प्राइम नंबर्स, का म्हणतो त्याला को प्राइम नंबर, का म्हणतो त्याला को प्राइम नंबर्स। आता बघा डेफिनेशनच्या अकॉर्डिंगली काय आहे को प्राइम नंबर म्हणजे काय बघायचं आपल्याला, तर को प्राइम नंबर कशाला म्हणता येईल आपल्याला, ओके, तर को प्राइम नंबर कशाला म्हणता येईल, द नंबर विच डू नॉट हॅव एनी कॉमन डिवाइजर रॅदर दॅन वन, म्हणजे असे नंबर समजा तो दोन नंबरचा कंपॅरिझन याच्यामध्ये आपल्याला करावं लागणार आहे, तर त्या दोन नंबरचा आपण कंपॅरिझन जर करत आहे तर त्याच्यामध्ये कॉमन डिवायझर किती असला पाहिजे, फक्त वन, कोणता, फक्त वन, त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणताच कॉमन डिवायझर नसला पाहिजे, त्यालाच आपण काय म्हणणार को प्राइम नंबर। आता को प्राइम नंबरचे आपण एक्झाम्पल सुद्धा बघू शकतो, फॉर एक्झाम्पल आपल्या टेक्स्टबुकमधलेच घेऊया आपण को प्राइम नंबरचे जर एक्झाम्पल घ्यायचे आपल्याला, तर पहिल्याचे फॅक्टर पाडायचे आपल्याला 10 आणि सेकंड वन आहे 10 आणि 21 चं कंपॅरिझन आपल्याला करायचं आहे, ओके, तर फॅक्टर पाडायचे किंवा याला आपण बघितलंय की 10 हा कोणत्या कोणत्या पाळ्यामध्ये येत आहे, म्हणजे कोणा कोणत्या कोणत्या नंबरच्या मल्टिपल्स मध्ये येत आहे ते आपल्याला लिहायचे। फॉर एक्झाम्पल बघा इथे 1 च्या पाळ्यामध्ये येणार, ओके, त्याच्यानंतर 2 च्या येणार, ओके, 3 चा येणार का, 3 4 9 म्हणजे त्याच्यानंतर मग बघा 4 चा येणार आहे का, 4 2 4 9 त्याच्यानंतर 5 चा येणार आहे का, ओके, 5 चा मल्टिपल आहे, त्याच्यानंतर 6 7 9 8 9 9 बट लास्टला आहे आपल्याकडे 10, बरोबर झालंय की, म्हणजे आपले फॅक्टर काय पडले आहे 1 2 5 आणि 10, म्हणजे आपले रॅवर डिवायझर कोणते कोणते आहे या 10 साठी 1 2 5 आणि 10, यालाच आपण झाले याचे डिवायझर। आता बघा 21 चे कसे पडणार, ऍज इट इज 1 चा मल्टिपल आहे, 1 चे डिवाइड होणार, ओके 1, त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर अजून पूर्ण जाणार का, नाही, 3 चा मल्टिपल आहे, 3 च्या पाड्यामध्ये येतो आहे, 3 3 9 3 5 3 7 3 3 7 21, त्याच्यानंतर 3 नंतर कोणता आहे, नाही, 4 येतोय का, नाही, त्याच्यानंतर 5 येतोय का, 5 येतोय का, नाही, त्याच्यानंतर 6 येतोय का, नाही, 7 येतोय का, हो 7 येतोय, त्याच्यानंतर 7 नंतर बघा अजून कोणता आहे, बघा बघा अजून आपल्याकडे भरपूर टाइम आहे याच्या रिलेटेड, भरपूर टाइम आहे आपल्याकडे, ओके 7 येतोय का, नो येतोय, त्याच्यानंतर डायरेक्ट 21, कसं येतोय डायरेक्ट 21, ओके येतोय डायरेक्ट 21, त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणत्या मल्टिपल्स मध्ये येणार नाही, पाड्यामध्ये येणार नाही आपल्या भाषेमध्ये, कारण की आपण मराठी मीडियम महाराष्ट्रातले विद्यार्थी आपल्याला जास्त करून जे आपले पाडे आहेत ते मराठीमध्ये आहे खूप, आता नवीन जे स्टुडंट आहे त्यांना भरपूर जास्त 1 2 2 1 2 2 जे काही आहे आपलं मल्टिप्लिक सॉरी पाडे जे इंग्लिशमध्ये करतात, पण आपले जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना, आपलं मराठी मीडियमचे विद्यार्थी आहे त्यांना पाडे म्हटलं की ते चालून जाते, बे का बे 2 4 2 3 6 2 4 5 बरोबर आहे, आणि आताचे विद्यार्थी 2 1 2 2 2 4 या प्रकारचा आहे, तर मी त्या प्रकारचा मराठी मीडियममधला, ओके, तर आता बघा इथपर्यंत झालंय 1 3 7 21, हे माझे कॉमन फॅक्टर झाले आहे, म्हणजे यांचे सुद्धा फॅक्टर आणि यांचे सुद्धा, म्हणजे हे जे माझे आहे डिवायझर्स आहे, ओके इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे काहीच नाही। आता माझ्या डेफिनेशननुसार को प्राइम नंबरच्या द नंबर विच डू नॉट हॅव एनी कॉमन डिवायझर रॅदर दॅन वन, म्हणजे वनच्या व्यतिरिक्त अजून कोणताच कॉमन डिवायझर नसला पाहिजे, आता चेक करूया कॉमन डिवायझर, इथे वन आहे हे तर ओके झालंय आपलं, इथे सुद्धा वन आहे इथे सुद्धा वन आहे याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही, ओके, त्याच्यानंतर बघा इथे 2 आहे इथे 2 आहे का, नाही, इथे 5 आहे इथे 5 आहे का, कुठे, नाही, इथे 10 आहे इथे 10 आहे का, इथे नाही, म्हणजेच की फक्त एकच हा डिवायझर कॉमन येत आहे या नंबर्स मध्ये, याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणता येत आहे का, नाही, म्हणजेच की हे काय आहे को प्राइम्स आहे, दीज नंबर्स आर को प्राइम नंबर, दीज नंबर्स आर को प्राइम नंबर्स, काय आहे को प्राइम नंबर्स, काय आहे को प्राइम नंबर्स, बरोबर आहे की नाही, समजलं इथपर्यंत को प्राइम नंबर्स कशाला म्हणणार आपण, असे नंबर ज्याचे जेव्हा आपण फॅक्टरायझेशन करणार आहे किंवा ते कोणाचा मल्टिपल आहे हे चेक करणार आहे, तर फक्त एक हा नंबर कॉमन यायला पाहिजे, त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणताच यायला नाही पाहिजे डिवायझर, त्यालाच आपण काय म्हणू आहे पण को प्राइम नंबर्स म्हणू, इथपर्यंत समजलंय, ओके, दुसरा एक्झाम्पल बघूया,
याला ए नाव देतो आहे. ओके, एचं आहे 12 आणि बीसाठी समजा 14. आता याला याचे आपण फॅक्टर पाडूया, म्हणजेच की आपण मल्टिपल चेक करूया. ओके, वनमध्ये येतोय, वन कॉमन आहे सगळ्यामध्ये येणारच. ओके, त्याच्यानंतर बघा टू येतोय, थ्री येतोय. ओके, थ्री नंतर फोर येतोय, त्याच्यानंतर फाईव्ह नाही येत, सिक्स येतोय, त्याच्यानंतर सेवन, नाईन, एट, नाईन, त्याच्यानंतर नाईन, नाईन डायरेक्ट 12 येणार. बरोबर आहे की नाही? 1 2 3 4 6 आणि 12. ओके, 1 2 3 4 6 अँड 8, इतपर्यंत काही डाऊट आहे? 14 बघा, वन कॉमन आहे, टू 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 मध्ये येणार, त्याच्यानंतर सेवन, थ्री थ्री नाही डायरेक्ट सेवन मध्ये येणार. ओके, बरोबर आहे. 1 2 आणि 7 आणि लास्टला आपला जे ऑलरेडी जे नंबर आहे त्या नंबर्स मध्ये येणार. बरोबर आहे की नाही? हे माझे याचे डिवायझर झाले, समजलं येईपर्यंत. आता काय करणार मी, अगेन कम्पॅरिझन करणार फर्स्ट नंबरमध्ये आणि सेकंड नंबरच्या फॅक्टर्समध्ये आणि चेक करणार की कोणते मल्टिपल, कोणते डिवायझर जे आहे कॉमन येत आहे. आता बघा, इथे वन आलेला आहे, इथे सुद्धा वन आहे, खाली सुद्धा वन आहे. ओके, इथे टू सुद्धा आहे, इथे आणि इथे सुद्धा टू आहे, म्हणजे माझं काम संपलेलं आहे. माझ्याकडे फक्त डेफिनेशननुसार काय असायला पाहिजे, को प्राईम नंबर वन हा नंबरच कॉमन असायला पाहिजे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणता कॉमन असायला पाहिजे का? नाही. इथे वन सुद्धा आहे, टू सुद्धा आहे, म्हणजेच की दीज आर नॉट को प्राईम नंबर, नॉट को प्राईम नंबर. इथपर्यंत समजलाय? म्हणजेच की या प्रकारे आपल्याला नंबर्स विच आर नॉट को प्राईम नंबर ऑर द नंबर्स विच हॅव द को प्राईम नंबर्स हे आयडेंटिफाय करता येतात. ओके, इथपर्यंत काही डाऊट आहे? हे झालं आपलं बेसिक्स. याच्यानंतर आपल्याकडे आहे ट्विन प्राईम नंबर, ट्विन्स प्राईम नंबर, आणि त्याच्यानंतर मग आपण सरळ सरळ फॅक्टरायझेशनच्या कडे वळूया. ठीक आहे, आता इथपर्यंत काही डाऊट आहे का तुम्हाला? जे काही आपण बघितलं हे बेसिक आहे तुमचं. याच्यावर तुम्हाला फक्त प्रॅक्टिस सेट नंबर 1, म्हणजे 1 म्हणजे या चॅप्टरचा 1, आणि तसं पाहिलं तर प्रॅक्टिस सेट नंबर 10 येणार आहे, जे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे आणि आपण सुद्धा प्रयत्न करू इथे सॉल्व्ह करण्याचा. इथपर्यंत काही डाऊट आहे का ते सांगा मला, आहे का? नाही. आता एक ट्विन प्राईम नंबरची कन्सेप्ट सुद्धा बघून घेऊ. आपण काय बघू? ट्विन प्राईम नंबर म्हणजे काय होते, ट्विन प्राईम नंबर म्हणजे काय होते, ट्विन प्राईम नंबर, ट्विन प्राईम नंबर. आता बघा, याची पहिली डेफिनेशन लिहून देतोय तुम्हाला, म्हणजे आपल्याला इझी राहील थोडं. द नंबर विच डू नॉट, सॉरी, द प्राईम नंबर विच हॅव एनी टू नंबर्स बिटवीन देम, द प्राईम नंबर्स, द प्राईम नंबर्स, द प्राईम नंबर्स विच हॅव, विच हॅव एनी टू नंबर्स बिटवीन देम, एनी टू नंबर्स बिटवीन देम, म्हणजे असे प्राईम नंबर बघायचे आपल्याला त्याच्या मदतने काय आले पाहिजे, दोन नंबर्स आले पाहिजे. म्हणजे दोन नंबर्स कसे, आता चेक करूया. पहिले सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला प्राईम नंबर्समध्ये माहीत असणे आवश्यक आहे. काय माहीत असणे आवश्यक आहे? प्राईम नंबर्स. तुम्हाला प्राईम नंबर्स एकदा मी लिहूनच देतोय. ओके, 2 3 5 7, 2 3 5 7, त्याच्यानंतर कोणता येणार सांगा लवकर, 11 13 17, 11 13 17. ओके, त्याच्यानंतर मग बघा 17 19 23 29 19 23 29, आणि लास्ट वन 30 लिहून घेऊ आपण, 29 नंतर 31. ओके, इथपर्यंत. ओके, आता बघा, हे प्राईम नंबर्स आहे अप टू दे 100, आपण फक्त लिहिलेलं आहे 31, 100 तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. आता लिहित बसणार तर आपला टाईम इन्व्हेस्ट होणार जास्त. ओके, आता बघा, ट्विन प्राईम नंबर कशाला म्हणतात बघा. ट्विन प्राईम नंबर म्हणजे द नंबर, द प्राईम नंबर्स विच हॅव, विच हॅव एनी टू नंबर्स बिटवीन देम, म्हणजे असे नंबर आपल्याला कन्सिडर करायचे ज्याच्यामध्ये कसे गॅप कशी असली पाहिजे, दोन नंबर्सची गॅप असली पाहिजे. कसे? दोन नंबर्सची. आता बघा, याच्यामध्ये दोन नंतर लगेच तीन आहे, तीन नंतर पाच, तीन चार आणि पाच, म्हणजेच की तीन आणि पाच काय आहे, तीन आणि पाच. आता बघा, तुम्ही जर विचार करसाल तर इथे 3 आहे, 4 आहे आणि 5 आहे. नाही, 3 आणि 5 कन्सिडर केलं, सर इथे तर मधात एकच नंबर दिसत आहे. पण तसं नाही आहे, 3 जर मी असे किती ॲड केले तर मला 5 भेटणार आहे, तर 2, म्हणजेच की एक येणार आहे असा आणि दुसरा येणार आहे असा.
समजलंय? म्हणजे की माझ्या असे नंबर ज्याच्यामध्ये दोनची गॅप आहे, दोन नंबरची गॅप आहे, त्याला काय म्हणतो आपण ट्विन प्राईम नंबर. असे प्राईम नंबर ज्याच्यामध्ये कितीची गॅप आहे, एनी टू नंबरची गॅप आहे त्याच्या, त्याला आपण काय म्हणतोय ट्विन प्राईम नंबर. आता बघा इथे 3 आणि 5 अगेन बघा, 7, 8, 9 हे 9, 11 नंतर 13 येतोय. ओके, 11, 12 आणि 13 त्याच्यानंतर बघा 17, 18, 19 येतोय की नाही, हे सुद्धा ट्विन प्राईम नंबर. त्याच्यानंतर बघा 23, 29, 29 आणि 31 येतोय की नाही. अशा प्रकारे तुम्हाला अप टू दी 1 to 100 पर्यंत कोणताही विचारू शकतात, किंवा इमॅजिन करा तुम्हाला क्वेश्चन विचारणार की 1 to 50 पर्यंत किती ट्विन प्राईम नंबर आहे किंवा कोणते कोणते आहे, किंवा तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो की 50 to 100 पर्यंत जे प्राईम नंबर्स आहेत त्याच्यामध्ये ट्विन प्राईम नंबर किती आहे किंवा कोणते कोणते आहे ते लिहा. तर हे तुम्हाला प्राईम नंबर्स पाठत नाही की हे सगळ्या गोष्टी तुम्हाला कंपोजिट नंबर समजणार, प्राईम नंबर्स समजणार, त्याच्यानंतर ट्विन प्राईम नंबर समजणार, को प्राईम नंबर्स काढणं शिकवलेलं आहे आत्ताच मी तुम्हाला. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही हळूहळू शिकू शकता. ओके, तर ट्विन प्राईम नंबरचे कन्सेप्ट समजले तुम्हाला की कशाला म्हणतात ट्विन प्राईम नंबर्स. ओके, असे नंबर ज्याच्यामध्ये गॅप कितीच आहे, दोन नंबरचा गॅप आहे, कोणत्या प्रकारचे दोन नंबर ते सुद्धा समजा तुम्हाला मी चांगल्यानं समजून सांगितलंय. इथपर्यंत काही डाऊट आहे का? नक्की. आता याच्यानंतर आपण बघणार आहे की फॅक्टर कसे पाळायचे, हे बेसिक इन्फॉर्मेशन आहे. इथपर्यंत समजलंय का बघा तुम्ही थोडंसं?